पुरस्कार स्पेशल। हाय, ब्रेक नंतर राम बंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा स्वागत। अनेक हौशी गृहिणींबरोबरच अनेक प्रोफेशनल शेफ सुद्धा आमच्या कार्यक्रमात यायला तितकेच उत्सुक असतात। आज असेच एक शेफ आपल्यासोबत आहे, शेफ किरण, आणि ते आपल्याला दाखवत आहेत एक मस्त युरोपियन रेसिपी। हॅलो किरण। हाय। आपल्या रेसिपीचं नाव काय? आज आपण बनवणार आहोत डॅनिश पेस्ट्री। मला इन्ग्रेडियंट सांगशील? हो, त्याला आपण वापरणार आहोत मैदा, बटर, शुगर, पायनॅपल स्लायसेस, कस्टर्ड क्रीम, ब्लूबेरी फिलिंग, ओ सॉल्ट आणि कोल्ड जेल। ठीक आहे, करूया सुरुवात। येस, स्टार्टिंग विथ बाउल। आपण डो तयार करूया। आता त्यासाठी आपण मैदा 250 ग्राम्स, बरं, शुगर, त्यात थोडंसं मीठ। कुठलाही डो बनवताना ना पाणीचं प्रमाण आणि मैद्याचं प्रमाण, मैदा असेल 1 किलो तर पाणी घ्यायचं 1/2 लिटर। तर आपला डो ऑलमोस्ट तयार आहे। आता आपण याला रोलिंग, फोल्डिंग आणि चिलिंग करूया। आता ही बटर अप्लाय करण्याची पण एक टेक्निक असते, आणि प्रेशर पण जास्त अप्लाय करू शकत नाही। प्रेशर जास्त जर अप्लाय केलं की बटर जो आहे तो पूर्ण मेल्ट होऊन डोच्या बाहेर निघून जाईल। बरं, इट्स ऑलमोस्ट रेक्टँगल नाव। हां, नाव इज द मेन हाऊ टू अप्लाय द बटर। सॉरी, स्पून। एवढा बटर घालायचं आपण? हो, हा प्रोडक्ट खूप हेल्दी होईल। तुम्ही बघितलं असं, हा भाग मी सोडून दिलाय। हां, मी आता विचारणारच होते की हे असं का केलंय आपण। ते ओव्हरलॅप होईल। रोलिंग झालं, फोल्डिंग झालं, आता याला चिलिंग करावं लागेल। येस। किती वेळ ठेवायला लागेल म्हणजे हे? 5-10 मिनिटं। नाऊ इट्स रेडी टू यूज। नाऊ दिस इज आवर सेकंड फोल्डिंग। नाऊ दिस इज द सेकंड फोल्डिंग। सेकंड लेअरिंग आपण आता बटर लावतोय। प्रोसेस तोच आहे। आणि बटर इतक्या जास्त प्रमाणातच लावायला लागतं? हो, हाच प्रमाण असतो बटरचा, म्हणजे तो रेशो आहे फ्लार इज टू बटर। ठीक आहे, परत थांबायला लागेल आता। हो, 10-15 मिनिटं याला चिल करूया, मग नंतर परत रोलिंग स्टार्ट करूया। यानंतर आपल्याला एक ब्लाइंड फोल्ड करावं लागेल। ब्लँक फोल्ड म्हणतो त्याला आपण। ब्लाइंड फोल्ड? हो, ब्लाइंड म्हणजे विदाउट एनी बटर। अच्छा अच्छा, मग ते शेवटची, त्यानंतर आपल्याला फिलिंग आणि बेकिंग। पण हे असं सगळं सिस्टमॅटिकली झालंच पाहिजे ना ही रेसिपी करताना? डॅनिश पेस्ट्री म्हटल्यावर यात लेअर्स दिसले पाहिजे फायनल प्रोडक्टमध्ये। जसं आपलं पफ असतो ना, खारी असते, त्यात लेअर्स दिसतात। ही टेक्निक आणि त्यांची पफची टेक्निक सेम आहे। बर बर। आणि आतापर्यंत लावलेलं बटर सुद्धा छान त्याच्यामध्ये पसरलंय, मिक्स झालंय। हो, मिक्स झालंय, पर लेअरिंग झालेत असतील त्याला। मिक्स म्हणजे डो मध्ये मिक्स नसं झालं तो। ओके, अल्टरनेट लेअर्स तयार झाले असतील। दिस इज द फायनल चिलिंग। नाऊ 10 मिनिटासाठी परत 10 मिनिटं थांबायचं। नाव शेवटचं रोलिंग करूया। सर स्टडी, आता ही शेवटची ब्लँक फोल्ड मी बुक फोल्ड देणार आहे। याला म्हणतात बुक, दोन्ही बाजूला हाफ आणि ही। ओ, याला बुक फोल्ड? हा, बुक फोल्ड म्हणतो याला। ती ब्लँक आहे। आता ही शेवटची रोलिंग। यानंतर आपल्याला चिलिंगची गरज पडणार नाही, डायरेक्ट आपण कटिंग करून बेकिंगला ठेवू शकतो। ठेवू शकतो, येस। आता हे होत आलंय का आपलं? हो, इट्स रेडी। नाव आता आपल्याला कटरने याला कट करून पाहिजे तो शेप देता येईल। या, थँक्यू। कॅन यू सी दिस? बटरचे लेअर्स आहेत त्यात। इतके मोठे मोठे शेप असणार आहेत? नाही, यात स्टफिंग केल्यानंतर साईज छोटी होईल, पर हाईट वाढेल याची। बर, आपण कट का मारलाय? हा शेप देण्यासाठी हा कट मारलेला आहे। बर बर। आणि मध्ये येण्याची फिलिंग, ही पण एक साईज आहे। अच्छा,
होगी एक। ठीक है, आणि आता याचा फिलिंग घालायचा, फिलिंग ठेवूया। ही जी फिलिंग आहे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि ही बेक स्टेबल आहे, म्हणजे याला बेकसुद्धा करू शकतो तरी याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होत नाही आणि चिलसुद्धा करू शकतो, म्हणजे चीज केकसुद्धा वापरू शकतो ते। अच्छा, पायनॅपल प्रत्येक ह्याच्यावरती असणार आहे, प्रत्येक प्रोडक्टवर? पायनॅपल किंवा आपण ॲपल्स वापरू शकतो, पेअर्स वापरू शकतो, हेझलनट क्रीम वापरू शकतो। बरं, आणि हे जर कस्टर्ड बरोबर बेक करू आणि बेकिंग झाल्यानंतर याला आपण कुठलाही फ्रूट वापरू शकतो याच्यावर, वर्ण फक्त आपण डेकोरेट करायचं, ॲपल झालं किंवा पायनॅपल, पायनॅपलचे स्लाइसेस बेकिंग नंतर। ठीक आहे, ओके, चला आता झालं बनवून शेप देऊन आता आपण याला बेकिंगला ठेवूया। बेकिंगला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतील, त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण यांना डेकोरेट करूया ग्लेजनी आणि ड्रायफ्रुट्सनी। बर, सो यू हॅव टू वेट फॉर नेक्स्ट 15 to 20 मिनिट्स। पण मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी आणलं आहे, मॅ राईट? येस, ॲब्सोल्युटली राईट, हा आणलं आहे। ग्रेट, पर खाण्यापूर्वी आपण याला थोडं डेकोरेट करूया प्लीज, फक्त 2-3 सेकंड लागतील। फाईन, ब्रश याला आपण थोडंसं कोल्ड जेल किंवा मेल्टेड जॅम आपण लावू शकतो, त्याने याला चमक येईल आणि थोडं स्वीटनेस वाढेल। इट्स रेडी टू सर्व नाव। थँक्यू। आता वेळ झाली आहे का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा राम बंधू आज काय स्पेशल। प्रत्येक क्षेत्रामध्ये ट्रेंड्स हे नेहमीच बदलत असतात। आता पूर्वीच्या काळी नाही का बायका अगदी हौसेने मोत्याचे किंवा सोन्याचे दागिने वापरायच्या, पण आता हाच ट्रेंड बदलून त्या आर्टिफिशियल दागिने वापरतात। आज काय स्पेशल।